नमस्कार, मराठी मास्टर मध्ये आपलं स्वागत आहे। स्टार प्रवाहवर 2 सप्टेंबर पासून मुलगी झाली हो ही नवीन मालिका सुरू झाली आहे। या मालिकेत अभिनेत्री शर्वानी पिल्लई, सविता मालपेकर तसेच किरण माने सोबत बालकलाकार माऊच्या अभिनयाचं कौतुक होत आहे। माऊ यात मुख्या मुलीची भूमिका साकारत आहे। तिच्या निरागस अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत। प्रेक्षकांना ही माऊ खऱ्या आयुष्यात कशी आहे याबद्दल उत्सुकता लागली आहे। चला तर मग जाणून घेऊया माऊविषयी। स्टार प्रवाहावरील मुलगी झाली हो या मालिकेतील माऊची भूमिका बालकलाकार मैथिली पटवर्धन हिने साकारली आहे। मैथिली पटवर्धनचा जन्म 20 मे रोजी झाला। मैथिली पटवर्धन आपल्या आई वडिलांसोबत मुंबईत राहते। मैथिलीच्या वडिलांचे नाव केदार पटवर्धन आहे। मैथिली 13 वर्षाची असून ती इयत्ता 8वीत शिकत आहे। मैथिलीने डोंबिवलीतील संकेत ओक यांच्या वेद अकॅडमीतून अभिनयाचे प्राथमिक धडे घेतले। तिला अभिनयासोबतच स्केटिंग, गायन व डान्सिंगची आवड आहे। ती कथ्थक शिकत आहे, तसेच तिने यापूर्वी वेस्टर्न डान्सचे शिक्षणही घेतलंय। यासोबतच ती अभ्यासात देखील हुशार आहे। सेटवर मिळेल त्या वेळेत ती तिचा अभ्यास करत असल्याचे तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं। यासोबतच तिला सिंगम चित्रपट आवडतो, तसेच तिचा मराठीतील आवडता अभिनेता सुयश टिळक आहे, तर हिंदीतील आवडता अभिनेता अजय देवगण आहे। तिला माधुरी दीक्षित खूप आवडते। मैथिली पटवर्धनने याआधी देखील काही मालिका व चित्रपटात काम केलं आहे। यामधील तिच्या अभिनयाचं कौतुकही झालंय। जागो मोहन प्यारे या मालिकेत मैथिली पटवर्धनने छोटी परी, तर कलर्स मराठीवरील बालपण देगा देवा या मालिकेत तिने आनंदीची भूमिका साकारली होती। याबरोबरच मैथिलीने सायकल, पिप्सी, अबक, कापूस कोंड्याची गोष्ट या चित्रपटात काम केलं आहे। या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं विशेष कौतुक झालं। पिप्सी व अबक या चित्रपटातील तिच्या भूमिकेसह अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली। आता ती पुन्हा एकदा मुलगी झाली हो या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे। मुलगी झाली हो या मालिकेचा विषय अतिशय संवेदनशील आहे। मालिकेतून चांगला संदेश देण्याचा प्रयत्न आहे। आपल्या मुलीसाठी आणि आपल्या तत्वांसाठी एक आई कशी उभी ठाकते याची ही गोष्ट आहे। या मालिकेत शर्वानी पिल्लई यांनी माऊ म्हणजे मैथिली पटवर्धनच्या आईची भूमिका साकारली। शर्वानी एका मुलाखतीत मैथिलीविषयी म्हणाल्या की आम्ही सगळे सेटवर तिला माऊच म्हणतो। माऊ अतिशय गोड आहे। पहिल्या भेटीतच तिने आम्हा सर्वांची मनं जिंकून घेतली। ती अतिशय हुशार आहे। कोणतीही गोष्ट ती लगेच आत्मसात करते। मला खूप कौतुक वाटतं माऊचं। माझी आणि माऊची केमिस्ट्री खूपच चांगली आहे। सेटवर तर माऊ सर्वांची लाडकी बनलीच आहे, आता प्रेक्षकांची पण लाडकी बनली आहे। तर मग तुम्हाला माऊ कशी वाटते, तसेच तिची व शर्वानी पिल्लई यांची केमिस्ट्री कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा। तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा व अशाच माहितीपर व्हिडिओंसाठी मराठी मास्टर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।